दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांसाठी जे भारतीय सैनिक लढले त्यापैकी 9 भारतीयांना अतुल्य शौर्याबद्दल व्हिक्टोरिया क्रॉस हा इंग्लंडचा सर्वोच्च सन्मान झाला. त्यात संगमनेर तालुक्यातील नामदेव जाधव यांचा समावेश होता. राणी एलिझाबेथ यांच्या ध्वजारोहण सोहळ्यास जाधव यांना शाही पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या राजवटीची असे जिगरबाज भारतीय नामदेव जाधव निमच्चा तालुका संगमनेर एका सामान्य शेतकरी कुटुंबातला. घरच्या गरिबीमुळे शिक्षण घेता न आता प्रवरेच्या पात्रात पोहायला जाणे हा त्याचा जीवनक्रम बनला. हळूहळू तो पट्टीचा पोहणारा बनला. त्याच्या स्वप्नातही नव्हते हे पोहण्याचे कौशल्य एक दिवस आपले जीवन संपूर्ण बदलून टाकणार. इतर मुले लष्करात भरती होतात म्हणून हाही एक दिवस पोटासाठी लष्करात गेला. 1944-45 मध्ये ट्रेनिंग पूर्ण झाले आणि लगेचच त्यांच्या कंपनीला इटलीतील सुनोई नदीकाठच्या जर्मन लष्करावर हल्ला करण्याचा हुकूम मिळाला. ती तारीख होती 9 एप्रिल 1945. 18-11-1921 रोजी जन्मलेल्या या शिपाई गड्याचे त्यावेळी वय होते 24 वर्ष. अजून लग्नही झाले नव्हते त्यामुळे घरचे पाश नव्हते. तारुण्याची मस्ती मात्र पराक्रम गाजवायला सूचना देत. तशात या हुन्नरी शिपाई गड्याला प्रत्यक्ष रणभूमीवर जाण्याची संधी मिळाली आणि त्याच्या आयुष्याचे अक्षरशः सोने झाले. इटलीचा अनोखा प्रदेश, अनोळखे वातावरण, पण नामदेव जाधव बावरला नाही. सिनोई नदीच्या दोन्ही बाजू 40 फूट उंचीच्या नदीला 4-5 फूट खोल पाणी. नदीच्या दुसऱ्या तीरावर जर्मन सैन्यांची कंपनीची छावणी. जर्मन सैन्यांचा अलीकडच्या तीरावर असलेल्या 5 मराठा लाईट इन्फंट्रीच्या कंपनीवर मशीन गन्स मधून आग ओकणे चालू. पूर्वेच्या बाजूला जर्मन सैन्याने सुरुंग पेरून रस्ता बंद करून टाकला होता. सर्व बाजूंना त्यांनी मोर्चे बांधले केली. शिपाई नामदेव जाधव मराठा लाईट इन्फंट्री या कंपनीचा दूत म्हणून काम करीत होता. या कंपनीला मदत म्हणून 3-15 पंजाब आणि 1 जयपूर याही कंपनीचे सैनिक शस्त्र सज्ज होते. मेजर व्हॅन इंगेत आणि मेजर हॉवर्ड हे लष्करी अधिकारी नेतृत्व होते. नदी ओलांडण्याचा हुकूम सुटताच पलीकडून जर्मन सैन्य आग ओकू लागले. याही अवस्थेत मेजर क्रॉफर्डच्या नेतृत्वाखाली नामदेव जाधव सह सैनिकांनी नदी ओलांडण्याचा प्रयत्न केला. नदी ओलांडताना शत्रूने 3 मशीन गन्स मधून गोळीबार केला. त्यात कंपनी कमांडर आणि 3 सैनिक जखमी झाले. इतर मारले गेले. सभोवताली आपले सैनिक मेलेले आहेत, उरलेले जखमी झाले नाही. कंपनी कमांडरही जखमी झालेला आहे. एखादा हातबल झाला असता पण परक्या मुलकात मदतीची जराही शक्यता नसताना मशीन गन्स मधील गोळ्यांच्या रूपाने मृत्यूचे तांडव चालू असताना नामदेव जाधव जराही विचलित झाला नाही. उलट हाच आपल्या कसोटीचा प्रसंग आहे अशा ईर्षेने तो झपाट निमजला. प्रवरीच्या पात्रात तो लिलया पैल तीर गाठायचा. ते कौशल्य इथे कामी आहे. जखमी कंपनी कमांडर आणि सैनिकांना पाठीवर घेऊन पाण्यातून तो अलीकडे आला. मोठ्या कौशल्याने जमिनीत पेरलेले सुरंगीही त्याने टाळले. मशीन गन्स मधून गोळ्यांचा पाऊस पडत असताना त्याने अशा 3 खेपा केल्या पण त्याने त्याची पर्वा केली. त्यात तो स्वतःही जखमी झाला त्यामुळे तो मशीन गनही चालवू शकत आणि शत्रूने तर त्याच्या 3 कंपन्यांना नेस्तनाभूत केले. पण तो ढगमगला. त्याने हात बॉम्बाचा वापर करून शत्रूच्या मशीन गन्स नष्ट केले. स्वतःकडच्या ग्रेनेड संपल्यावर पुन्हा रांगत जाऊन आपल्या ठाण्यावरून आणखी ग्रेनेड आणले. अखेरच्या शत्रूच्या सर्व मशीन गन्स नष्ट केले. शत्रूचा प्रतिकार संपला. त्याचा मारा संपल्यावर नामदेव जाधव उंच ठिकाणी गेला आणि बोल शिवाजी महाराज जय अशी जोरदार विजयश्रीची आरोळी. नामदेव जाधव मराठा लाईट इन्फंट्रीत भरती झालेला एक सामान्य शिपाई पण त्याने असामान्य धैर्य दाखवून अतुलनीय पराक्रम केला आणि कंपनी कमांडरसह जखमी सैनिकांचे प्राण तर वाचवलेच पण आपल्या कंपन्यांची आगेकूच करण्यास मोठीच मदत केली. त्यांच्या शौर्यामुळे इटलीतील सिनोईचा जर्मन सैन्यांचा प्रतिकार मोडून पडला. स्वतःचे प्राण धोक्यात घालून त्याने केलेल्या असामान्य पराक्रमामुळे 19 जून 1945 मध्ये ब्रिटिश लष्करातला व्हिक्टोरिया क्रॉस हा सर्वोच्च सन्मान त्याला देण्यात आला. दुसऱ्या महायुद्धात 9 भारतीयांना हा सन्मान मिळाला. त्यात 2 महाराष्ट्रीयन, 1 नाईक यशवंतराव खाडगे.
त्यांना तर हा मरणोत्तर मिळाला आणि दुसरे नामदेव जाधव. व्हिक्टोरिया क्रॉसच्या सन्मानाने नामदेव जाधव फुगून गेले. त्यांच्या वागण्या बोलण्यात गर्व आला. तोच साधेपणा, त्याच सवयी, तोच प्रेमळपणा शेवटपर्यंत कायम राहिला. 1946-47 सुमारास शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन रेल्वेने श्रीरामपूरहून जाताना थोडा वेळ थांबून त्यांनी नामदेव जाधवांचा सत्कार केला आणि श्रीरामपूरला जाधवनगर नाव देण्याची इच्छा केली. पण या निरोपी माणसाने अतिशय नम्रपणे त्याला नकार देऊन सांगितले की तुम्हाला द्यायचेच असेल तर आता भारताला लष्करात लवकरात लवकर स्वातंत्र्य. 1953 मध्ये राणी एलिझाबेथचा शाही राजारोहण सोहळा. नामदेव जाधव यांना शाही पाहुणे म्हणून निमंत्रित केले. 2 ऑगस्ट 1884 रोजी पुणे येथील वानवडी हॉस्पिटलमध्ये वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. तोपर्यंत तर दर 2 वर्षांनी 2 व्यक्तीसह त्यांना इंग्लंडच्या राणीच्या स्वागत समारंभास बोलवीत असत. निवृत्तीनंतर जाधव हे अकोले तालुक्यातील बिरगाव येथे मुलीकडे राहत. ठरवलेच असते तर व्हिक्टोरिया क्रॉसच्या भांडवलावरती भरपूर संपत्ती कमवू शकते असते. पण मुळातच हा मनुष्य निर्मोही, शांत, तो अखेरपर्यंत शांततेतच जीवन जगला. एखाद्या सामान्य माणसासारखे त्याचे असामान्यत्व त्यांना कधीही जाणवले आणि तुम्हा आम्हाला सुद्धा त्याची कदर केली ती फक्त ब्रिटिशांनीच. नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन. धन्यवाद.